नमस्कार। आज एक गोष्ट तुम्हाला सांगणार आहे। रविवारी 21 जूनला सूर्यग्रहण आहे, तर हा दिवस आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। जे लोक मेडिटेशन करतात, जे भटजी लोक आहेत आणि जे साधू संत लोक आहेत, ते लोक ह्या दिवशी इतकं मंत्र जप करतात आणि आपले सर्व मंत्र सिद्ध करून घेत असतात। तर तुम्हालाही जर तुमचा मंत्र सिद्ध करायचा असेल तर हा दिवस खूप महत्त्वाचा आहे। जसं सूर्यग्रहण चंद्रग्रहण हे सिद्ध करायचे मंत्र सिद्ध करायचे दिवस आहे, तर तुम्ही याचा फायदा जरूर घ्या। तर तुम्हाला मी मागे एकदा सांगितलं होतं की क्लीम मंत्र जर तुम्हाला सिद्ध करायचं असेल तर तुम्ही 1 लाख 2 लाख 3 लाख वेळा जेव्हा तुम्ही एका ठिकाणी बसून आणि लक्ष देऊन ते मेडिटेशनमध्ये जेव्हा तुम्ही कराल तेव्हा तो मंत्र सिद्ध होतो। पण रविवारी 21 जूनला असं एक दिवस आहे, त्या दिवशी सूर्यग्रहण आहे, त्या दिवशी जर तुम्ही हा मंत्र जप केला तर तुमचा मंत्र एक लवकर सिद्ध होईल। आणि ज्यांना पण मंत्र सिद्ध करायचे आहेत, जसे तर कोणी गुरूंकडून मंत्र घेतलं असेल किंवा स्वतःच्या मनाने ज्यांनी मंत्र घेतले असेल त्यांना जर मंत्र सिद्ध करायचे असेल तर तुम्ही जरूर त्या दिवशी त्याचा उपयोग करा। सकाळी 10 वाजता ग्रहण वेद चालू होणार आहेत, ते 2:45 पर्यंत 10 ते 2:45 पर्यंत तुम्ही थोडासा वेळ काढा आणि तुमचे मंत्र सिद्ध करून घ्या। यावेळेस तुम्ही जितक्या वेळा त्याची प्रॅक्टिस कराल, जितक्या वेळा तुम्ही बोलाल, तितका फायदा तुम्हाला होणार आहे। तर हा दिवस आहे मंत्र शुद्ध करण्याचा, सिद्ध करण्याचा, तर तुम्ही जरूर करा। तर जे लोकांनी मंत्र घेतलेच नसेल, केलेच नसतील, तर मी त्यांच्यासाठी एक मंत्र सांगणार आहे, क्लीम मंत्र। हा एक बीज मंत्र आहे, खूप पॉवरफुल मंत्र आहे आणि हा आकर्षण मंत्र आहे, तुमची कोणतीही इच्छा पूर्ण करणारा हा मंत्र आहे। पण हा मंत्र आहे 3 देवतांचा मंत्र आहे, जसं कालीमाता, कामदेव तर आणि कृष्ण भगवान। तर आपल्याला शारीरिक सुखासाठी, भौतिक सुखासाठी जर करायचं असेल तर तुम्ही करायचं आहे क्लीम मंत्र। कृष्ण भगवानना आवाहन करायचं आहे, सुरुवातीला तुम्ही बोलायचं आहे ओम क्लीम कृष्णाय नमः, ओम क्लीम कृष्णाय नमः। तर कृष्ण भगवानला आवाहन करायचं आहे आणि क्लीम मंत्राचा जप करायचा आहे। तर तुम्हाला जर एखादी इच्छा पूर्ण करायची असेल, तुमची इच्छा असेल, तर तुम्ही काय करा, तर रविवारच्या दिवशी तुम्ही एक सफेद पांढरा शुभ्र पेपर घ्या, त्याच्यावर तुमची इच्छा लिहा, वरती इच्छा लिहा आणि त्याच्याखाली लिहा ओम क्लीम कृष्णाय नमः, ओम क्लीम कृष्णाय नमः। तुम्ही 2 वेळा जो मंत्र लिहा, त्याच्यानंतर 108 वेळा तुम्ही क्लीम 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 असं मंत्र लिहायचं आहे, तर तुमची इच्छा जरूर पूर्ण होईल। ही पद्धत किंवा तुम्ही ही सुरुवात रविवारपासून करू शकता। जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही करायचं आहे, करायचं आहे, करायचं आहे। तुम्ही एकसाथ बोलायचं पण आहे आणि लिहायचं पण आहे। मी ओम क्लीम कृष्णाय नमः, ओम क्लीम कृष्णाय नमः, ओम क्लीम कृष्णाय नमः लिहिलं तरी चालेल। पण तुम्हाला हा मंत्र मोठा वाटत असेल, तुम्हाला बीज मंत्र करायचा असेल, कारण बीज मंत्रामध्ये सुद्धा खूप पॉवर असते। कारण ओ बीज मंत्र आहे, बीज मंत्राची पॉवर खूप पॉवर असते, त्याची पॉवर आपण समजूसुद्धा शकत नाही इतकी पॉवर असते। तर तुम्ही तो 108 वेळा लिहायचा आहे आणि ग्रहणाच्या दिवशी तर तुम्हाला जितका वेळ मिळेल तितका वेळ तुम्ही त्याचं मेडिटेशन करा। पण त्याच्या पुढे समजा ग्रहण संपल्यानंतर तुम्ही रोज 108 वेळा क्लीम मंत्र लिहायचं आहे। सुरुवातीला तुम्ही इच्छा लिहायची आहे, त्याच्यानंतर ओम क्लीम कृष्णाय नमः लिहायचं आहे, त्याच्यानंतर क्लीम मंत्र तुम्ही 108 वेळा लिहायचं आहे। लाल शाईने लिहायचं आहे, लाल पेन तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कोणत्याही पेनाने लिहू शकता, शाईने लिहू शकता, पण काळा पेन किंवा काळी शाई वापरायची नाही आहे, बरोबर। तुम्ही जरूर तुमची इच्छा पूर्ण होणार। तुम्ही बोलाल की मी 8 दिवस केलं, 10 दिवस केलं, 15 दिवस केलं, माझी इच्छा पूर्ण झाली नाही, असं नाही। तुम्ही सुरुवात करा, रविवारपासून तुम्ही सुरुवात करा। पण जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही करत राहा, करत राहा। एकसाथ तुम्ही बोलणार आणि करणार तेव्हा तुमचं पूर्ण लक्ष तिथे असेल, पूर्ण त्याच्यावर विश्वास ठेवा तुम्ही। आणि जोपर्यंत होत नाही तोपर्यंत करत राहायचं, इतकं करायचं, इतकं त्याच्या मागे लागायचं आहे की देवालासुद्धा मजबूर करायचं आहे की नाही आता आपल्याला ह्यांची इच्छा पूर्ण करायलाच पाहिजे, बरोबर। इतकं लक्ष देऊन तुम्ही करायचं, इतकं विश्वासाने तुम्ही करायचं आहे, ते जरूर तुमची इच्छा पूर्ण होणार। आणि हाच मंत्र नाही, तुम्ही ग्रहणाच्या दिवशी तुमचा कोणताही मंत्र असू दे तो तुम्ही सिद्ध करायचा आहे। कृष्णाचा मंत्र असू दे, कालीमाताचा असू दे, शंकराचा कोणताही मंत्र असू दे, गुरुमंत्र असू दे किंवा गायत्री मंत्र असू दे, तुम्ही या मंत्राचा जप करायचा जितका वेळ तुम्हाला करता येईल, 10 ते 2:45 या टायमामध्ये तुम्ही मंत्र जप करायचा आहे आणि तुमचा मंत्र सिद्ध करायचा आहे। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब जरूर करा, लाईक जरूर करा आणि बेल आयकॉनला टच जरूर करा। आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू, थँक्यू।